तुमचा भाऊ किरीट सोमय्या हे महाराष्ट्रभर उघडा नागडा फिरतोय, त्यांना ड्रेसची खरी गरज आहे. तुमचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून बंद करा, ड्रेस घाला. तुमच्या भावाची इज्जत चालली, तुमच्या भावाला अक्षरशः चपल्या मारण्याची वेळ आलेली आहे. चित्राताई, तुमच्या किरीट सोमय्या बरोबरच तुमची देखील इज्जत मातीत मिळाली आहे. पहिले आपली इज्जत बघा, तुम्ही दुसऱ्याला ड्रेस द्यायच्या भानगडीत पडू नका. तर महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवाचं सर्व जनतेला माझं आव्हान आहे, ही तीन तोंडाचं जे सरकार आहे, मांडुळाला दोन होती पण ह्या सरकारला तीन आहेत. ही सरकार खरंच गद्दारी करून दुष्काळात पायदा झालेलं सरकार आहे. शर्ट एका कॅरी बॅग मध्ये चित्रा वाघ यांना भेट देणार आहे. नेमकं काय कशामुळे देणार आहे तुम्ही, काय हा उपक्रम राबवलाय? भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी एक ड्रेस घातलेला भाऊला उद्धव साहेबांना पाठवण्यासाठी काल पत्रकार परिषदेमध्ये ती गेल्या होत्या. मला त्या चित्राताईंना सांगायचं आहे, तुमचा भाऊ किरीट सोमय्या हे महाराष्ट्रभर उघडा नागडा फिरतोय, त्यांना ड्रेसची खरी गरज आहे. तुमचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून बंद करा. चित्राताई, तुमच्यानं तुमच्या भावाला ड्रेस घेणं झालं नाही, म्हणून आत्ता शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे तुम्हाला आम्ही ड्रेस भेट देतोय. तेवढं तुमच्या भावाला ड्रेस घाला, तुमच्या भावाची इज्जत चालली, तुमच्या भावाला अक्षरशः चपल्या मारण्याची वेळ आलेली आहे. चित्राताई, तुमच्या किरीट सोमय्या बरोबरच तुमची देखील इज्जत मातीत मिळाली आहे. पहिले आपली इज्जत बघा, तुम्ही दुसऱ्याला ड्रेस द्यायच्या भानगडीत पडू नका. पॅन्ट आणि शर्ट चित्राताईच्या माध्यमातून त्यांच्या भावाला किरीट सोमय्याला आम्ही ड्रेस पाठवत आहे. चड्डी बनेल तर ती घेतील ना. तुम्ही चित्राताई वाघ यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलंय, पण तुम्ही चित्राताई वाघांना साडी वगैरे काय न भेट देता, किरीट सोमय्याला भेट देता, चित्रा वाघला कशाला तुम्ही बाजूला करता? नाही, चित्रा वाघच्या माध्यमातूनच आम्ही किरीट सोमय्याला पाठवतोय, कारण चित्रा वाघचा भाऊ किरीट सोमय्या आहे. पहिलं त्यांचं पहिलं बघू द्या, त्यांना दुसऱ्याचं बघू नका वाकून, आपलं ठेवू नका झाकून. त्याच्यामुळं चित्राताईनं ही भूमिका घेतलेली आहे, म्हणून चित्राताईला आम्ही ड्रेस पाठवून त्यांच्या भावाला ड्रेस देतोय. खर तर महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवाचं सर्व जनतेला माझं आव्हान आहे, ही तीन तोंडाचं जे सरकार आहे, मांडुळाला दोन होती पण ह्या सरकारला तीन आहेत. ही सरकार खरंच गद्दारी करून दुष्काळात पायदा झालेलं सरकार आहे. या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही, आणि खास करून मराठा समाज आज 15-16 दिवस झालं आंदोलन करतोय. मराठा समाजाच्या मागण्या खरंच योग्य आहेत, परंतु ह्या सरकारनं मराठा समाजाचं खेळणं चालू केलेलं आहे. कालच्या एका बाईटमध्ये मराठा समाजाचा विषय मांडत असताना अक्षरशः दात काढत होते. खुशाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला म्हणतोय, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला, आपलं काम आपण करून बोलून जाऊया, पुढं काय होईल ते होईल. म्हणजे सरळ मराठा समाजाच्या बांधवांच्या डोळ्यात चटणी टाकायचं काम, फसवण्याचं काम, मराठा समाज बांधवांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम उघडपणे ही सरकार करतंय. शिंदे, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही करतंय, सगळ्या महाराष्ट्राला दिसून येतंय. परंतु या माध्यमातून असं जर होत असेल तर मराठा समाजाला माझी विनंती आहे, मराठा समाज बांधवा सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, यापुढं ही भाजपवाले, ही शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट जर आपल्याला मतदान मागायला आलं तर यांच्या थोबाडावरती हाणल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बनला बसू नका, कारण ही सरकार धोकादायक आहे, घातक आहे. ही ज्या मराठा समाज बांधवांचा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, असताना देखील जर मराठी समाजाच्या पाठीत खंजर बसण्याचं काम होत असेल तर छोट्या मोठ्या जाती धर्माला तर ही किलो पाव किलोवर नेऊन इकतील मित्रांनो. त्याच्यासाठी ह्यांना यांची अवकात आणि जागा 2024 धावणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये भाजप महाराष्ट्रातून संपलं आहे. कुठंतरी भाजप जिवंत राहण्यासाठी असे ज्यांची अवकात नाही असे देखील लोक बोलून त्यांचं मार्केट वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आहे बघ, तुमच्यासाठी थांबलो.
व्यवस्थित करा की जरा कलर जाऊ बघा ती कलर आहे त्याच्या आवडीचा कलर आहे जो दुसरं घालणार नाही म्हणून आवडीचा कलर आणलाय हा चाळीस